हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि बघू शकता आता माझं सगळं आवरून झालं आहे. आणि आता मी बनवले पराठे. बघा, असे बनवले मी पराठे. बघा, असे पराठे बनवले आणि मेथी बटाट्याची भाजी बनवली आहे. बघा, आहे ना, मेथी आणि बटाट्याची भाजी बनवली आहे. आणि ह्याच्यात पापडे ठेवले तलूनसानी, ह्याच्यात पापडे ठेवले कारण की थोडे पापड टेस्टला. आणि गाईज, आज कामाला जाताना, आज मी कामाला जायला निघाली गाईज, तर माझे ना पायच दुखायला लागले गाईज. तर मग मी आज आहे ना घरीच आहे. म्हणलं जाऊ द्या, आज नाही जात कामाला, मग मी आता उद्याच जाईल कामाला. कारण आज आहे ना काय माहिती काय झालं, अचानक माझे पायच दुखायला लागले गाईज. मग म्हटलं जाऊ दे, आज घरीच राहते मी आणि उद्या जाईलच कामाला. मग है ना गाईज, मग आजच्या दिवस म्हणलं जाऊ दे, खूपच दुखत होते ना, मग म्हटलं सुट्टीच घेऊन घेते आज. आणि मग गाईज, मी आज सुट्टीच घेतली आहे. आणि मग आज माझा मुलगा बोलला आहे संध्याकाळी थोडं फिरावला घेऊन जाणार आहे. चला मग मी तुम्हाला पण सांगते घेऊन जाणार आहे ना गाईज. आणि आता झालं आहे माझं सगळं आवरून आणि जेवण पण करून झालं आहे. आणि आता थोडं आराम करते आणि घरात बोर लागतं गाईज, खूप बोर वाटतं. कामाला गेल्यावर कसं चांगलं वाटतं, एकदम मस्त वाटतं, फ्रेश वाटतं आणि कामावून येऊन एकदम भारी पण वाटतं. आणि घरी राहिलं ना चांगलंच नाही वाटत. आणि जाऊ आपण काय करू शकतो आता, घरी येतं घरीच आहे ना गाईज. घरी राहून नसते आलसी येते. आणि बाबूला जायचं ट्युशनला, बाबू बुनीचं झोपत आहे. उठ उठ, चल उठ ट्युशनला जा, उठ चल. आता तुला देते पटकन चाय दूध बनवून, मग ट्युशनला जा, है ना. बघितलं गाईज किती आलसी येते घरात राहून, लय आलस येते. आणि कामावर जाऊन उलटून चांगलं वाटतं गाईज. कामावरून कामावर गेलं ना तर एकदम भारी वाटतं. आणि आज आहे ना खूप बोर वाटतं. बघ, ह्यो पण खूप आलसी करते. आलसी आलसी, उठ उठ उठ, चल मी चाय बनवते. उठ उठ उठ, आपण चाय पिऊ, है ना. बोल गाईजला, काय बोलतो गाईजला, बोल काहीतरी बाबू बोल. चला गाईज, मग मी आता चाय बनवते, है ना, नंतर बोलूया आपण. बाहेरचा मौसम कसा वाटतो, असं वाटतंय पावसासारखा मौसम वाटतोय गाईज, खूप पावसासारखा मौसम वाटतो. आणि घरात एकदम फुल आणि दुसरं पण फुल येणार आहे गाईज, दुसरं पण फुल एकदम असं व्हाईटवालं येणार आहे आता. आणि आता मी चाय ठेवलं आहे, आता बाबूला ट्युशनला सोडणार आहे. आता दुसरा बाबू पण येणार आहे, दुसरा बाबू पण येणार आहे. मोठ्या बाबूला घ्यायला गेली रेणू. बघू शकता गाईज, आता मी चहा ठेवला आहे. अद्रक बिद्रक टाकून मस्त आता चहा बनतो आहे. आणि तोपर्यंत चला आपण बाबूला तयार करू मग, है ना, कारण बाबूला जायचं आहे ना ट्युशनला. मग मी पटकन त्याला चहा दूध देते आणि म्हणजे उठ, चाय ठेवली तुझ्यासाठी. चला गाईज, मग आता ह्याला चाय देते आणि नंतर बोलूया मग, है ना. बघा गाईज, यो आलसी आता चहा पितोय. पे बाबू चाय कशी पितो. बघा असं चहा पितोय. आणि या गाईज माझी पण चहा झाली पियाला. चला मग गाईज, मी आता तूप बनवते. बघू शकता मक्खन बनवते, हे तूप बनणार आहे घरी. हाय गाईज, बघू शकता आता आमचं जेवण पण झालंय. आणि हे बघा, हे दोघं आले किती मस्ती करतात. किती मस्ती करताय. हा छोटा भाऊ आहे, आम्हाला मारतो, मोठ्या भावाला मारतोय. अरे बस बस, अरे अरे वा, बघा बघा किती मस्ती, रिअल मध्ये मस्ती करताय. अरे पटकन काय तोडफोड करताय. अरे अरे बस, थंडा घे थंडा घे. मम्मी मला मारतो. हा नाही मारणार, नको मारू रे तू, पण चिल घे. अरे बाप, टीव्ही वर चालणार आहे. अरे बस ना, बस थंडा घे, बस झालं बस झालं बस झालं, चल थंडा घे, चल बस बस सिट डाऊन. बघ गाईज किती नाव घेतो, माझं नाव घेतो. बघ गाईज किती मस्ती करताय लोक. आणि गाईज आमचं झालंय जेवण बिवण करून. आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं ना आम्हाला जायचं होतं काला तलावला फिरायला, पण गाईज माझा मुलगाच नाही आला अजून. बघू शकता आणि हे दोघं म्हणून येऊन बसले बिचारे जेवण बिवण करून, का भय येईल तर आपण जाऊया आपण फिरायला काला तलावला.
पण त्याचा याचाच टाइम नाही आणि मी रेडी होऊन बसली आहे सकाळपासून आणि तो अजून आला नाही गाईस, एवढा टाइम झालाय अजून आला नाही. आणि मग आता कसं जायचं बरं काला तलाव? आपण बघा काला तलावला 8 वाजताच जाणं पडतं नाही. आता काय झालंय, किती वाजले बघू शकता? 9:30 वाजले, 9:30 झाले आणि 9:30 तत्व तलाव चालू असतं का नाही? हे बघा आता लावलाय फोन त्याला, कुठे विचारतो विचारता कुठे आणि अजून आला नाहीये. कुठे बदलापूरला चाललाय? बदलापूरला चाललाय. हा हा, मग किती वेळा बनते येशील? 1 तासामध्ये येशील का? 10:30 वाजून. हॅलो, तू तर काला तलावला घेऊन चालणार होता ना भाऊ? मग तू बोललास नाही. चल ठीक आहे, 5-6 वाजता जाणं पडतंय ना. चल ठीक आहे आता मग, है ना, ये मग सांभाळून या, सांभाळून या. जवळ आता किती वाजता जायचं? उद्या जाऊ का? 5-6 वाजता. चाल चालेल चालेल, चल ठीक आहे, ये मग सांभाळून गाडी चालव हा बेटा. चल ठीक आहे, ठेवू इथे इथे इथे. चल चालेल. हा गाय बघा, माझा छोटा भाऊ ना असंच करतो, येतो बोलतो येतच नाहीये कधी पण. हा ना बघा बिचारे रागवले. आलाच नाही तो खरं ना, 20 मिनिटाचं बोलणं आलाच नाही. हा ना 20 मिनिटाचं बोलला आणि आलाच नाही कधी पण. असं बघा गाईज, केव्हाचे वेट करताय बिचारे येऊन सनी आणि आलाच नाही अजून. रॉंग आहे. आता चला मग आता काय करू शकता, तुम्हाला पण नाही घुमायला घेऊन जाऊ शकत आज, सॉरी गाईज. मग आता आपण ब्लॉगला एंडिंग करूया आणि जर कधी माझा ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज, आणि प्लीज सपोर्ट करा गाईज. चला मग बाय, आता उद्या भेटू, शुभरात्री.